अरे हाँ, नाइट आउट का प्लान है। अरे हाँ रे, दो गए थे। हाँ ये। हेलो नीलिया। अरे हाँ रमेश, सुरेश पने थे, तू पने। हाँ डन। हाँ चल बे। अरे आया, चलो चला। बघितला का यांचा नाइट आउट प्लान? तुम्ही करता का नाइट आउट? मी भक्ती पठारे घेऊन आले कॅफे मराठीचा तुम्ही सुचवलेला एपिसोड। तुम्ही नाइट आउट करता का? नाइट आउट म्हणजे काय? रात्री फिरणे, बेसिकली मित्रांबरोबर गप्पा मारणं, मजा करणं, धमाल करणं असतं। जस्ट एन्जॉय, चीर, गॉसिप्स, मस्ती, बाहेर फिरायला जाणं आणि जे हवं ते करणं। तुम्ही नाइट आउट करता का? हो, कधी कधी। हो, गेलो बऱ्याच वेळा। नेहमी आम्ही कधी कधी जातो। नाइट आउट साठी तुमचं आवडतं ठिकाण कुठलं? मोस्टली फ्रेंडच्या हाऊस मध्येच करतो। लोणावळा, घरातच नाइट आउट मारतो, बाहेर जास्त कुठे जात नाही। माय फ्रेंड्स हाऊस, एकविरा। एकविराला जातो नाइट आउट साठी। रोड ट्रिप वर जाताना कधी नाइट आउट झाली तर ती जास्त आवडते। तुफान वगैरे किंवा मरीन ड्राइव्ह वगैरे, बँडस्टँड। युजुअली आम्ही एका मैत्रिणीच्या घरी जातो। नाईट आउट जेव्हा जातात तेव्हा घरच्यांना सांगून जाता? 12 नंतर आम्ही निघून जातो कधी पण फ्रेंड्स सगळे। फ्रेंड्सचं काहीतरी पार्टी वगैरे सांगते ना, मग जाते। सांगून जातो की बा हा मम्मी, मी मित्राच्या घरी झोपायला वगैरे चाललोय। घरचे परवानगी देतात जर फ्रेंडच्या घरी जात असेल तर, पण बाहेर असताना सांगत नाही। पिकनिकचे रिझन देते अँड देन मग जाते। मी आईला बोलतो 5 आलो आणि रात्रभर गायब होतो। मी फक्त मम्मीला सांगतो, पप्पांना अजून एकदा पण नाही सांगत। मी सांगून जात नाही, मी बहिणीच्या घरून मग तिकडे जातो। बऱ्याच वेळा घरच्यांना सांगून जावं लागतं। नाईट आउटला नेमकं काय करता? बाईक रायडिंग, मारामारी तर पक्की होते, पार्टी वगैरे, जिकडे वाटेल तिकडे जायचं बाईक वर फिरायला। जस्ट ड्रिंकिंग असते। नाईट आउटला मजा, नाचणे आणि एन्जॉय तर भरपूरच असतो। पूर्ण रात्र कसं तो बोलून फक्त। मुलं असतील तर ड्रिंक्स होतात, कार्ड गेम्स होतात वगैरे वगैरे, पण मुली असल्या की गोष्टी थोड्या नॉर्मल ठेवाव्या लागतात। अचानक समजा नाईट आउटचा प्रोग्राम ठरला, मग तुम्ही घरी काय सांगता? मित्र ऍडमिट आहे, मी बोलतो ऑर्डर आहे म्हणून। अभ्यासाचं रिझन सांगितलेलं मी। मी बोललेली NSS चे कॅम्प्स आहेत, आम्हाला जायचंय आणि मला जायचंय। मग डॅड बोलले ठीक आहे, तुझं ते काय लेटर वगैरे दाखव, देन गो। मग मी पॅम्पलेट छापलेला आणि मग गेलेलो। माय गॉड, एवढी कसरत केली होती। पहिल्यांदा नाईट आउटला कधी गेला होतास? 10th असताना, 9th मध्ये असताना मी फर्स्ट वेळा माझ्या गर्लफ्रेंड बरोबर गेलेलो। 8 स्टँडर्ड। मला 8 असता एकदा वडिलांनी म्हणजे हकललं होतं घरातून। नाईट आउटचं नाव काढल्यावरती घरचे रागवतात? घरचे जास्त करून सोडत नाही, पण ट्राय करतो। खूप रागवतात, मम्मी ओरडते थोडी, पण पप्पा जास्त ओरडतात। मुलींसाठी रागवत असतील, पण मुलांसाठी बिलकुल नाही। कधी नाही सांगून जर ठरलं तर मग रागवतात ना, आता ना रागवत। नाईट आउट चा काही लक्षात राहिलेला किस्सा आहे? माझ्या एका मित्राच्या घरी गेलेलो नाईट आउट साठी, आणि एक मुलगा मध्यरात्री 3:30 उठला घरी जाण्याच्या नावात, आणि तो त्याच्या बिल्डिंग पर्यंत पोहोचला, पण बिल्डिंगच्या आत नाही जाऊ शकला कारण 5 बिल्डिंग समोर उभी होती। आमचा एक फ्रेंड होता, तो एवढा एकदम हाय झालेला ना की रात्री एकटाच असत होता। माझा एक मित्र पूर्ण हँगओव्हर झालेला आणि वकून पूर्ण तो तर त्याला आम्ही पूर्ण कपडे काढलेले त्याचे। ओ माय गॉड, नाईट आउटला मित्रांसोबत जायला आवडतं की मैत्रिणींसोबत? मित्रांसोबत, मोस्टली गर्ल्स बॉय सगळे सगळेजण मिळून जातात। मित्रांसोबत पण मैत्रिणी असेल तर नाईट आउट मारणं म्हणजे रिस्की असतं, पण मित्र हा एक असावाच लागतो सिक्युरिटी साठी। गर्ल्स फुल पार्टी, मैत्रीण पाहिजे नाईट आउटला सोबत पाहिजे। अरे वा, तुम्हाला नाईट आउटला काय करायला आवडतं? कॅरम विरम खेळतो रात्री, ड्रिंक्स आणि काय ते पार्टी चालू असतात आमची। डिसाइडेड नसतं काय करणार, पण ऑटोमॅटिकली प्लॅन्स होतात, बोलतो मग काहीतरी बनवतो जेवायला। तसंच तुम्ही पण जेवण बनवता? नाही, आमच्याकडून जेवण बनवून घेतो। नाईट आउटने काय होते ते माहित नाही, पण एक बॉन्डिंग खूप वाढते फ्रेंड्स मधली। रात्रीमध्ये आम्हाला ज्याकडे जास्त पैसे असतात त्याला लुटायला लय मजा येते रात्री। नाईट आउट मध्ये म्हणजे कोणाची जास्त एकदम खेचायला लागले, रडायला लागले, मग मजा येते। नाईट आउट असं काही एकदम स्पेसिफिकली प्लॅनिंग होतं का, असं रँडमली ठरतं? आमचं केव्हा पण ठरतं, प्लॅनिंग करतो त्याच्यानंतर। मग 12 की कोणाचा मूड आला की त्याला फिरायला जाऊ की इकडे तिकडे। माझे डॅड स्ट्रिक्ट आहे तर मला प्लॅनिंग लेटर विटर छापावे लागतो। लेटर छापायचं असतं आयत्या टाईम वरती सगळं फिक्स होतं। ओके ग्रेट, थँक्यू सो मच, थँक्स। पाहिलं ना आजचा एपिसोड? मग तुम्ही कधी करताय नाईट आउट प्लॅन? हा, नाईट आउट प्लॅन करा, पण त्याच्या आधी कॅफे मराठी अँड्रॉइड आणि iOS ॲप डाउनलोड करा आणि सबस्क्राईब करा कॅफे मराठी यूट्यूब चॅनल। अगं भक्ती, मी कॅफे मराठीवर सबस्क्राईब केलं पण नोटिफिकेशनच येत नाही। अगं फक्त सबस्क्राईब करून चालत नाही,
ती जी बेल आहे त्याच्यावरती क्लिक करावं लागतं, मग तुम्हाला आमचे नवीन व्हिडिओ जेव्हा पण अपलोड होतात त्याचे नोटिफिकेशन्स मिळतात. तोपर्यंत बिंदास राहा, बिंदास बोला, पाहत रहा कॅफे मराठी, बिंदास बोल.